विषयाचा जो आपला आजचा पाठ आहे याच्यामध्ये आपण ज्या प्रकारे स्थूल वाचन आहे बाल साहित्यिका म्हणजे जगते तर डॉक्टर विजय वाड यांनी हा लिहिलेलं हे स्थूल वाचन आहे. तर या पाठामध्ये आपल्याला ज्या ह्या गिरिजकीर ह्या ज्या साहित्यिका आहेत की या एक मागच्या पिढीतील एक प्रसिद्ध अशा लेखिका आहेत आणि एक प्रसन्न आणि प्रासादिक लेखनशैली हे त्यांच्या एक लेखनाचं एक वैशिष्ट्य आहे की त्यांनी दैनिका असतील किंवा नियतकालिक असतील याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी लेखन केलेलं आहे. त्याच पद्धतीने त्यांनी आकाशवाणी आणि दूरदर्शन या कार्यांच्यावरती सुद्धा त्यांचे कार्यक्रम सादर केलेले आपल्याला झालेले पाहायला मिळतील किंवा ते त्या काळामध्ये अगदी लोकप्रिय सुद्धा झालेले आहेत. आणि मानवतावादी मूल्य हाच त्यांच्या लेखनाचा गाभा किंवा त्यांचं जर आपण लिखाण जर पाहिलं त्यांनी जे लिहिलेलं साहित्य आहे त्या साहित्याच्या जर मुळाशी आपण गेलो तर आपल्याला एक मानवतावादी जे मूल्य आहे तेच आपल्याला त्यांच्या लेखनाच्या मुळाशी आपल्याला असलेलं पाहायला मिळेल. आता या स्थूल वाचनाच्या ज्या लेखिका आहेत डॉक्टर विजय वाड ह्या एक प्रसिद्ध बालसाहित्यिका म्हणून ओळखल्या जातात. त्याचबरोबर त्यांनी बालकुमारांसाठी कथा असतील कादंबऱ्या असतील बालनाटिका असतील अशा मोठ्या प्रकारांमध्ये त्यांनी विपुल प्रमाणामध्ये लेखन केलेलं आपल्याला पाहायला मिळेल. आणि 2005 पासून त्या 9 वर्ष त्या विश्वकोश मंडळाच्या अध्यक्ष म्हणून कार्यरत होत्या आणि 2007 साली त्यांना बालकुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान देखील मिळाला. त्यांचा त्या मुळातच एक शिक्षिका होत्या आणि त्यामुळं त्यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये अनेक वेगवेगळे किंवा विविध उपक्रम केलेले आहेत आणि हे विश्वकोश ही लोकभिमुख करण्यासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबवलेले आपल्याला पाहायला मिळतील की त्यांनी या केलेल्या कार्यासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित देखील करण्यात आलेलं आहे. तर या पाठामध्ये थोडक्यात आपल्याला ज्या साहित्यिका आहेत गिरिजकीर त्यांचा एक थोडक्यात रसास्वादात्मक पद्धतीनं किंवा आस्वादात्मक पद्धतीनं त्या विजय वाड यांनी केलेलं जे त्यांच्या साहित्याचं परीक्षण आहे किंवा त्यांचं साहित्य कसं आहे त्याचा थोडक्यात त्या पाठामध्ये आपल्याला परीक्षण करून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला आपल्याला एक रसास्वाद हा जो शब्द आहे मनापासून तुम्ही आस्वाद घेतलेला असतो. तर
थोडक्यात आता आपल्याला हा जो आस्वाद आहे तो साहित्याच्या दृष्टीने बघायचा आहे किंवा आता हा वाङ्मय वाङ्मय म्हणजे थोडक्यात साहित्य. आता साहित्याच्या दृष्टिकोनातून जर या गोष्टीचा विचार केला तर समजा तुम्ही एखादी सुट्टीमध्ये कथा वाचलेली आहे बरोबर, कारण तुम्ही कादंबरी एखादी दुसरी वाचली, जास्तीत जास्त तुम्ही कादंबरी अशी कुठेतरी वाचणार नाही आहे की नाही बरोबर आहे, तुम्ही एखादी जास्तीत जास्त कथा वाचन कराल, विनोदी कथा असेल किंवा विनोदी बाकीची एखादी ग्रामीण कथा असेल, असे वेगवेगळे जे कथा आहेत एखादी कथा तुमच्या वाचनामध्ये आली, मग ती कथा वाचल्यानंतर त्या कथेचं कथानक कसं आहे, त्यानंतर ते आपल्या प्रत्यक्ष जीवनाला अनुसरून आहे का, त्या कथेतील जी प्रसंगाची रचना आहे ती लेखकाने कशा पद्धतीनं केलेली आहे, किंवा त्या कथेमधले जे प्रसंग आहे ते उत्सुकता वाढवणारे आहेत का, कारण एकदा का आपल्या हातामध्ये ती कथा घेतली किंवा पुस्तक घेतलं की सोडवत नाही, कारण पुढं काय घडणार पुढं काय घडणार असं उत्सुकतेने आपण पुढचा भाग वाचत जातो. आलं का लक्षात? ते सुद्धा एक तंत्र आहे आणि ते लेखकाला जमलं पाहिजे, कारण पुढं काय आहे ह्या पाहण्याच्या दृष्टिकोनातूनच वाचक काय करत असतो, वाचत असतो. म्हणजे अशा प्रसंग बाबा आहेत का लेखकाने लिहिलेले त्याच्यामध्ये, किंवा अशा प्रसंगाची रचना आहे का त्याच्या कथेमध्ये, त्यानंतर ज्या व्यक्तिरेखा त्याच्यामध्ये आहे त्या व्यक्तिरेखेचा स्वभाव आणि त्यांचे प्रत्यक्षातलं वागणं मिळते जुळतं आहे का, कारण नाही म्हटलं तरी त्या लेखकाचं जी विचारसरणी असते त्याचं जे व्यक्तिमत्व असतं एक थोडंसं प्रतिबिंब त्याच्या साहित्यामध्ये आपोआप येतं बरोबर, कारण एखादा जर लेखक ज्या दृष्टिकोनातून तो विचार करतो किंवा ज्या दृष्टिकोनातून तो जीवनाकडे पाहत असतो ती विचारसरणी त्याच्या साहित्यामध्ये आपोआप उमटत असते. मग ते मिळतं जुळतं आहे का हे पाहणं, किंवा मग त्या लेखकाची वर्णनशैली असेल भाषाशैली असेल ती कशा पद्धतीची आहे, की समजा भाषाशैली जी आहे एखाद्या लेखका ग्रामीण लेखक असेल तर त्यांनी ग्रामीण भागातील संवाद घातलेले आहेत का, किंवा ग्रामीण भागातील बोलीभाषेचा वापर केलेला आहे का, कशा पद्धतीची त्याची भाषाशैली आहे, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या रसास्वादामध्ये येतात. आता समजा एखादी तुम्ही कविता घेतलेली आहे, आता कविता वाचल्यानंतर त्या कवितेतून कोणता भाव व्यक्त होतो, किंवा त्या कवितेला अनुसरून त्या कवीनं भाषा वापरली आहे का, एखाद्या अलंकारांचा वापर केलेला आहे का, त्या कवितेमध्ये ज्या प्रतीक किंवा प्रतिमा वापरलेली आहे ती त्या कवितेच्या विषयाला अनुसरून साजेशी आहेत का, किंवा त्यातून जे अनुभव जे आहेत त्या कवीला जे व्यक्त करायचे अनुभव आहेत ते उत्कटतेने व्यक्त झालेले आहेत का, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या रसास्वादामध्ये येत असतात. आता मग कथा असेल कादंबरी असेल नाटक असेल किंवा मग एखादी कविता असेल, मग कोणताही साहित्य प्रकार घ्या, मग त्यातून कोणता संदेश व्यक्त होतो किंवा त्यातून जीवनाविषयी कोणती मूल्ये प्रकट होतात आणि त्या साहित्याचा वाचकाच्या मनावर काय परिणाम होतो, या प्रश्नाच्या अनुषंगाने केलेला विचार हा रसास्वादामध्ये येतो. कारण जे साहित्य वाचक वाचत असतात त्याचा परिणाम त्या वाचकावरती आपोआप होत असतो, हे लक्षात घ्या. की आपण रसास्वाद घेत असताना वरील प्रश्न आपण काही स्पष्टपणे विचारत नाही, किंवा तुमच्यासमोर प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नाच्या अनुरोधाने तुम्ही वाचन करता असं होत नाही. तुम्ही ते काय करत असतात, ते साहित्य वाचत असताना तुमच्या मनामध्ये हे प्रश्न निर्माण झालेली ते त्याची उत्तरं तुम्हाला आपोआप तिथं मिळत असतात. असं नाही की पुढं प्रश्न लिहून ठेवले आणि तुम्ही इकडं वाचताय आणि वाचताना तुम्हाला इकडले प्रश्न उत्तरं सापडतात, असं होत नाही. एक लक्षात घ्या, तुम्ही जेव्हा ही कथा वाचत आहात कवितेचा आस्वाद घेत आहात त्यावेळेस तुमच्या मनामध्ये हे जे प्रश्न येत असतात अधूनमधून वाचत असताना त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही जेव्हा हा रसास्वाद ह्या साहित्यातून घेत असता तेव्हा ती आपोआप मिळत असतात. तर असाच साहित्याचा किंवा गिरिजा गिरी यांच्या साहित्याचा आस्वाद डॉक्टर विजया वाडेंनी या पाठातून घेतलेला आहे. तर लेखिकेचा परिचय आपण सुरुवातीला पाहूया आणि मग प्रत्यक्ष आपल्या पाठाकडे वळणार आहोत. बाल साहित्यिका गिरिजा गिर डॉक्टर विजया वाड, प्रसिद्ध लेखिका व बाल साहित्यिका
त्यांच्या कथा कादंबऱ्या नाटके तसेच बालांसाठी कथा कादंबऱ्या नाटके अशी सुमारे 117 पुस्तके प्रकाशित आहेत. मराठी विश्वकोश मंडळाच्या त्या 9 वर्ष अध्यक्ष होत्या. विश्वकोशाच्या ग्रंथवाचन स्पर्धेच्या कामगिरीबद्दल कोलंबो विद्यापीठाकडून डिलेट पदवी त्यांना प्रदान करण्यात आली. साहित्य क्षेत्रातील महाराष्ट्र राज्य पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार, शिक्षण क्षेत्रातला जिजामाता पुरस्कार यासह वेगवेगळ्या 95 पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. सन 2007 साली सांगली येथे झालेल्या मराठी बालकुमार साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या. त्यांचे अंतरंग, अभिनेत्री, अक्षांश रेखांश या कादंबऱ्या, आपली माणसं, ऋणानुबंध, गप्पा गोष्टी, हृदयस्पर्शी हे त्यांचे कथासंग्रह आहेत. एक हिरवी गोष्ट तिची कहाणी त्या तिघी हे त्यांची नाटकं आहेत. झिपरी आणि बिट्टीच्या 12 बाता हे त्यांच्या बाल कादंबऱ्या. उत्तम कथा अद्भुत जगाच्या सफरीवर, गोष्टी घ्या गोष्टी इत्यादी त्यांच्या बालकथा. त्यानंतर चिंगू चिंगम, दोन मित्र, बंडू बॉक्सर ही बालनाटके इत्यादी लेखन विपुल लेखन त्यांचं प्रसिद्ध आहे. काही नावे वलयांकित असतात तर काही हृदयांकित असतात. गिरिजा खीर हे नाव मात्र वलयांकित असूनही हृदयांकित आहे, कारण त्यांच्या लेखन प्रवासाला माणुसकीची किनार आहे. की वलयांकित म्हणजे एखाद सगळ्याच ज्या व्यक्ती आहेत बऱ्याच त्याच्या प्रसिद्ध असतात, त्यांच्या नावाभोवती अशी प्रसिद्धीची वलय असतात. परंतु त्यातल्या त्यात गिरिजा खीर तर वलयांकित होत्याच, परंतु त्या हृदयांकित होत्या, म्हणजे हृदयामध्ये सामावणाऱ्या होत्या, मनामध्ये असणाऱ्या ह्या लेखिका होत्या. कारण त्यांच्या लेखन जे आहे त्या लेखनाचा जो विषय आहे, तुम्हाला म्हटलं होतं की त्यांच्या लेखनाचा मूळ गाभा जो आहे ती मानवतावादी मूल्य हाच त्यांच्या लेखनाचा गाभा आहे. दैनिके, मासिके, नियतकालिके, पुस्तके, आकाशवाणी, दूरचित्रवाणी अशा सर्व माध्यमातून लीलया संचार करणाऱ्या, उत्तम कथा कथनाने मने जिंकणाऱ्या या लेखिका. लीलया म्हणजे सहजगत्या, म्हणजे हे जे वेगवेगळी क्षेत्र आहे, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सहजपणे वावर करणाऱ्या या लेखिका आहेत. प्रस्तुत पाठातून गिरिजा खीर यांच्या नाटिका, चरित्रे, कथासंग्रह, बाल साहित्य यांची डॉक्टर विजया वाड यांनी रसास्वादाच्या अंगाने ओळख करून दिली आहे. एखाद्या साहित्य कृतीकडे बघण्याचा आस्वादात्मक दृष्टिकोन विकसित होण्याच्या उद्देशाने प्रस्तुत पाठ समाविष्ट करण्यात आला आहे. तर विद्यार्थी मैत्रिणींनो, आता तुम्ही 10वीमध्ये आहात, कारण आपलं वय काही फार मोठं नाही, आपण काही समीक्षा वगैरे करणारच का नाही किंवा आपलं वाचनही आमट नाही आहे. परंतु तुम्ही एखादी गोष्ट जर वाचली असेल किंवा एखादा साहित्य प्रकार तुम्ही वाचला असेल तर तो तुम्हाला आवडला असेल तर बाबा का आवडला, तो साहित्याचा कोणता प्रकार आहे, की कादंबरी आहे, नाटक आहे, कविता आहे की कथा आहे, हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. त्यानंतर तुम्हाला ती कादंबरी का आवडली बाबा, ती कविता का आवडली, हे तुम्हाला सुद्धा तुमचे विचार तिथं मांडता आलं पाहिजे. यालाच आपण आस्वाद, रसास्वाद म्हणतो. आणि ह्या गोष्टी ज्या आहेत त्या प्राथमिक स्वरूपामध्ये तुमच्याकडे असल्या पाहिजेत. एखादी गोष्ट मला आवडते का आवडते ते आपल्याला सांगता आली पाहिजे, त्याचं आपल्याला स्पष्टीकरण देता आलं पाहिजे. थोडक्यात साहित्याच्या दृष्टीने आपण इथे विचार करतो, बाकीच्या गोष्टी इथं मनात आणायच्या नाही. आपण साहित्याची समीक्षा, साहित्याचा रसास्वाद या दृष्टीनं बोलत आहोत. तर विद्यार्थी मैत्रिणींनो, आज आपण इथंच थांबूया. पुढच्या तासाला आपण प्रत्यक्ष पाठाला सुरुवात करणार आहोत. तर तत्पूर्वी तुम्ही याचं वाचन करायचं आहे, कारण सुरवाचन हा विभाग आपल्याला परीक्षेला 6 मार्कासाठी असतो आणि हे 6 मार्कसुद्धा तुमच्या हातचे आहे. तर यातले ठराविक प्रश्न जर अगदी व्यवस्थित समजून तुम्ही केले तर इथंसुद्धा तुम्ही 6 पैकी 6 गुण निश्चितपणे मिळवू शकता. तर आज आपण इथंच थांबणार आहोत, पुढच्या तासाला भेटूया नवीन भागासह. तोपर्यंत धन्यवाद.